आणि आता सविस्तर बातम्या. जपावे या बंधनास हळूवार ममतेने जसे जपले मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वराने. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर येथून आपेगाव जन्मस्थान ज्ञानेश्वर माऊलीला राखीची भेट आली आहे. ही राखी बांधण्याचा या वर्षीचा मान साधना भागवत पाटील यांना मिळालाय. यावेळी मुक्ताईच्या रूपाने राखी घेऊन आलेल्या साधनाताईंचे साडी चोळी देऊन आभार व्यक्त करण्यात आले. रक्षाबंधन सणाला बहीण भावाला राखी बांधून नात्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे बहीण भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा दिवस. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची निशाणी म्हणून पवित्र असा धागा बांधते आणि भावाच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभू दे भावाच्या दीर्घायुष्याची मनोकामना करते. आपल्या बहिणीने समाजात ताठ मानेने जगावे यासाठी भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. भाऊ आपल्या बहिणीला राखी बांधल्यानंतर भेट वस्तूही देतो. बहीण आपल्या भावाला राखी बांधून तोंड गोड करते. हीच अखंड परंपरा जपत संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर येथून अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील आणि दिंडी प्रमुख रवींद्र हरणे महाराज तसेच विश्वस्त मंडळाने राखी पाठवली. ही राखी बांधण्याचा या वर्षीचा मान साधना भागवत पाटील यांना मिळाला होता. ज्ञानेश्वर महाराज जन्मगावी मंदिरामध्ये माऊलींना रक्षाबंधन पर्वावर राखी बांधण्यात आली. रक्षाबंधनाचा हा पारंपरिक सोहळा आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. तसेच संस्थानच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलीला परंपरेने राखी पाठवली. याबद्दल मुक्ताईंच्या रूपाने राखी घेऊन आलेल्या साधनाताईंचे साडी चोळी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने इथे आलो आणि आजचा जो आनंद आहे त्या आनंदाला कुठलाच पारावर नाही. पण तुका म्हणे होता ठेवा तो या भाव सापडला या न्यायाप्रमाणे आज म्हणजे गुरुजींची आमची जी काही 93 साली जी भेट झाली गुरुजींनी आमच्यावरती की कृपा आशीर्वाद आमच्या जो आमच्यावरती केला त्या आदिशक्ती मुक्ताबाई श्रीक्षेत्र मुक्ताईनगर इथून आम्ही एक प्रतिनिधी म्हणजे आईसाहेबांचे सेवक म्हणून नाही का आज माऊलीच्या दरबारात आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने इथे आलो आणि आजचा जो आनंद आहे त्या आनंदाला कुठलाच पारावर नाही. पण तुका म्हणे होता ठेवा तो या भाव सापडला या न्यायाप्रमाणे आज म्हणजे गुरुजींची आमची जी काही 93 साली जी भेट झाली गुरुजींनी आमच्यावरती की कृपा आशीर्वाद असतात. आणि आजचा हा जो योग आहे खरंच की जर विचार केला तर खरं म्हटलं तर आपली काहीच लायकी नाही आहे इथं जर विचार केला तर. पण खरंच म्हणजे काहीतरी असेल सुकृत आपलंही त्याच्यामुळे आजचा हा दिवसाचा आनंद घ्यायला मिळाला. आणि खरंच म्हणजे अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आलं की जेव्हा म्हणजे आपण भावाला राखी बांधतो की तेव्हासुद्धा म्हणजे आपल्याला इतका आनंद होत असतो तसा आनंद त्याच्यापेक्षा कितीतरी द्विगुणित आनंद. म्हणजे यावेळी साधनाताई या आपल्या भावना व्यक्त करताना भाऊ झाल्या होत्या. यावेळी भाऊसाहेब औटे राम औटे अण्णासाहेब औटे नरके गुरुजी सूर्यकांत काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. दादासाहेब घोडके MCN News पैठण.